नितीश कुमार जेडीयूचे नवे अध्यक्ष, जनता दल युनायटेड पक्षाच्या राष्ट्रीय बैठकीचा आज दुसरा दिवस। पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंग यांनी जेडीयूच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला। परवानगी मिळाली नाही तर मुंबईत निश्चित केलेल्या मैदानावर आंदोलन करणार, मुंबईचा दौरा रद्द होणार नाही, मनोज जरांगेंनी स्पष्ट केलं। 20 जानेवारीला ओबीसी समाजाचे विविध मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन, मुंबईतील आझाद मैदानातल्या आंदोलनासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली। संजय निरुपम कोणी हायकमांड आहेत का? राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे मुंबईमध्ये असतात, त्यांच्यात चर्चा सुरू आहे। काँग्रेसचं हायकमांड दिल्लीमध्ये असतं, आम्ही दिल्लीत चर्चा करू। संजय निरुपम यांच्यावर जागा मागणीवरून संजय राऊतांची टीका। देवेंद्र फडणवीसांना जवळचा चष्मा असल्यानं त्यांना राहुल गांधींच्या सभेतली गर्दी दिसली नाही, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा फडणवीसांवर पलटवार। मुंबईतील विकासकामांसाठीच्या निधी वाटपाचे अधिकार पालकमंत्र्यांना देण्याच्या राज्य सरकार आणि महापालिका प्रशासनाच्या निर्णयाला काँग्रेस नेत्यांचं उच्च न्यायालयात आव्हान। काँग्रेसकडून भारत न्याय यात्रेच्या यशासाठी प्रदेश प्रभारी महासचिवांना सूचना, तर इंडिया आघाडीमध्ये घटक पक्षासोबत मतभेद होईल अशी वक्तव्य टाळण्याचा सल्ला। अमोल कोल्हेंची आक्रोश रॅली बारामतीमध्ये, खासदार सुप्रिया सुळे रॅलीमध्ये सहभागी, बारामती शहरामध्ये अमोल कोल्हे यांची जाहीर सभा। मराठा समाजाच्या आंदोलनासाठी मुंबईतील मैदानांची पाहणी करण्यासाठी मराठा समाजाची मुंबईतील समन्वयकांसोबत बैठक, शिष्टमंडळानं शिवाजी पार्कची पाहणी केली। मुख्यमंत्री वॉर रूमचे महासंचालक राधेश्याम मोपलवार यांचा राजीनामा, वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा देत असल्याची मोपलवार यांची माहिती, मुख्यमंत्र्यांनी मोपलवार यांचा राजीनामा स्वीकारल्याचीही माहिती। छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी शिंदेगट सक्रिय, 11 जानेवारीला शिवसेनेकडून मेळाव्याचं आयोजन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संभाजीनगरमधून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार। शरद पवार गटाचे रत्नागिरीचे माजी जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर शिवसेनेमध्ये प्रवेश करणार, उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांच्या वाढदिवशी सुदेश मयेकर शिवसेनेमध्ये प्रवेश करणार। महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीकडून मंत्रालयातील गच्चीवर सोलर पॅनल लावण्याची शिफारस, विजेसाठी लागणाऱ्या कोट्यवधी रुपयांची बचत होणार। मुंबई महानगरपालिका वरळी इंजिनिअरिंग हबजवळ भूमिगत पार्किंग बांधणार, 640 गाड्यांसाठी 216.94 कोटी खर्चून भूमिगत पार्किंग बांधलं जाणार। मुंबईतील जुहू, कोलाबा आणि बीकेसीतील सर्वाधिक हवा खराब, एअर क्वालिटी इंडेक्स 200 जास्त। मुंबईची हवेची पातळी खालावल्यानं अनेक ठिकाणी पाण्याची फवारणी, फवारणी यंत्रामार्फत हवेतील प्रदूषित घटक कमी करण्याचं काम सुरू, तर दररोज 1000 किलोमीटरचे रस्ते धुतले जाणार। राज्यात उद्यापासून जालना मुंबई रेल्वे मार्गावरती वंदे भारत ट्रेन धावणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन करणार। पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात 314 दागिन्यांची मंदिर समितीच्या ताळेबंदात नोंदच नाही, त्यामुळे मंदिर समितीच्या कारभाराची एसआयटी चौकशी करा, महाराष्ट्र मंदिर महासंघाची मागणी। नंदुरबारमध्ये हमीभावापेक्षा कमी दरानं कापूस खरेदी होत असल्यानं कापूस उत्पादक शेतकरी संतप्त, मंत्र्यांना शेतकऱ्यांकडे लक्ष देण्यास वेळ नाही, शेतकऱ्यांकडून खंत। छत्रपती संभाजीनगरमध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावात वाढ, एका दिवसात 8 कोरोना रुग्णांचं निदान, नागरिकांनी काळजी घ्यावी, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचं आवाहन। हिंगोलीमध्ये थंडीचा जोर वाढला, थंडी वाढल्यानं अंड्याचे दरही वाढले, किरकोळ बाजारात 100 रुपये प्रतिडझन अंड्याचा दर, आतापर्यंत अंड्याचा हा सर्वाधिक भाव। मेट्रो 3 प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं काम 93% पूर्ण, तर प्रकल्पाच्या खर्चामध्ये तब्बल 57% वाढ, मुंबई मेट्रो व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांची माहिती, तर पुढच्या वर्षी एप्रिलमध्ये मेट्रोचं उद्घाटन होण्याची शक्यता। मेट्रोच्या संचालन आणि देखभालीसाठी 155 कोटींच्या निधीची तरतूद, एमएमआरडीएचा निर्णय। नागपूरच्या बिळगाव इथे कचऱ्याच्या डंपरनं दोघांना चिरडलं, 18 वर्षाचा सुमित सैनी आणि 16 वर्षीय अंजली सैनी या तरुणीला चिरडलं गेलं, दोघे बहीण भाऊ असल्यानं संतप्त जमावानं हा टेम्पो पेटवून दिला। मध्य प्रदेशातील कान्हा नॅशनल पार्कमधील 2 वाघांच्या बछड्यांचा मस्ती करतानाचा व्हिडिओ व्हायरल, पार्कमधील मुकी झोनमधील तलावाशेजारी मस्ती करताना हे बछडे दिसले। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।